मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न आपण गेले अनेक वर्ष या ठिकाणी मांडतोय. दुर्दैवीरित्या अजूनही 14 वर्ष झाली तरी तो अजून पूर्ण झालेला नाही. विशेष करून पनवेल ते इंदापूर येथील महामार्गाची पूर्णपणाने दुरावस्था झालेली आहे. जन आक्रोश समिती मोर्चाचा आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय आझाद मैदानावर एक दिवसाचं उपोषणासाठी त्या ठिकाणी शिष्टमंडळ आलेलं आहे. माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती राहील मंत्री महोदय, त्या शिष्टमंडळ जन आक्रोश समिती मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात मंत्री महोदय, कारण गणपतीचा उत्सव समोर आहे आणि आज दुरावस्था पूर्णपणे झालेली आहे, त्यामुळे देवेंद्रजी आपण तात्काळ या संदर्भात बैठक बोलवावी. मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांनी मध्यंतरी 15 दिवसापूर्वी दौरा सुद्धा केला, मात्र आता सर्वजण आता रायगड जिल्ह्यातील आम्ही सत्ताधारी असल्यामुळे आता वेगळ्या पद्धतीने लोक आपल्याकडे बघतात, त्याच्यामुळे त्वरित या संदर्भात सरकारने दखल घ्यावून या रस्त्याच्या संदर्भात आणि त्याचबरोबर सन्मान्य नितीन गडकरी साहेबांसोबत बैठक आपण आयोजित करावी अशी माझी विनंती आहे. साहेबांनी जो डावकरे साहेबांनी सॉरी तटकरे साहेबांनी सॉरी डावकरे साहेबही आहेत पण ते कुठेतरी असतील, नाही पाठीशी आहेत, दटून आहेत तिकडे, हा कोणातरी फोन घेऊन बसले असते. तटकरे साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तो महत्वाचाच आहे. शासनाचं याची कल्पना आहे की हे जे रखडलेलं काम आहे त्याच्यामुळे खूप लोकांना त्रास होतो आहे, ते एक्सपिडाईट करण्याच्या संदर्भात प्रयत्न फार चाललेले आहेत. दुर्दैवाने इतके रस्ते आपण राज्यात पूर्ण केले पण हा एक रस्ता का मागे राहतो आहे, म्हणजे त्यात का सातत्याने अडचणी येत आहेत, कायदेशीर येत आहेत, कंत्राटदाराच्या येत आहेत आणि त्यामुळे खरोखर राज्याला थोडं त्याच्यामध्ये एक प्रकारे अडचणीची स्थिती होते. स्वतः माननीय गडकरी साहेबांनी इतका प्रयत्न, गडकरी साहेबांनी देशभरात रेकॉर्ड ब्रेक स्पीडने रस्ते बांधले पण या रस्त्यामध्ये मात्र कुठेतरी त्याच्यामध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. तथापि डावकरे साहेब काय डावकरे साहेब येतो तटकरे साहेब डावकरे जास्त डोक्यात घुसले का माझ्या काय झालं काय काहीतरी दिसतंय. तटकरे साहेब आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे तो महत्वाचा मुद्दा आहे, लवकर त्या संदर्भात एक बैठक बोलवायचे निर्देश देण्यात येतील आणि आम्ही माननीय गडकरी साहेबांना विनंती करू की त्यांनी देखील याची बैठक घ्यावी.